काकाच म्हणू शकतो पवार काकांना, की पवार साहेब पेक्षा मला वाटतं काका म्हणणं करेक्ट आहे. कारण जेव्हा जेव्हा बाबांनी हे महाराष्ट्र गीत गायलंय तेव्हा तेव्हा म्हणजे त्यांचं एक कटाक्ष असायचा की शायरांना बोलवा आपल्या सभेच्या अगोदर, त्यांच्याकडून महाराष्ट्र गीत झाल्यानंतर सभा सुरू होईल. आणि अशा कित्येक सभेंच्या अगोदर जे महाराष्ट्र गीत शाहीर साबळे गायचे तेव्हा मी आणि अंकुश आम्ही दोघंही कोरसला मागे उभे राहायचो. त्यामुळे त्या व्यासपीठावरून मी आता त्यांच्या बाजूला बसताना पण मला खूप भीती वाटते, कारण मी असंच बघितलेलं की मी कोरसला उभा आहे, बाबा आणि पवारसाहेब भेटले की एक मिठी आणि बाबा बाबांना ते महाराष्ट्र गीत सांगायचे, बाबा गायचे आणि बाबा मध्ये घेऊन जायचे. त्यानंतर जे त्यांचे ऋणानुबंध मी बघितलेले, त्यांनी एक बाबांनी जे आयुष्यातलं एक मोठं स्वप्न बघितलं होतं तपस्या आश्रमाचं, शाहीर साबळे प्रतिष्ठान हे सुरू झालं होतं त्यावेळेस, पवार काकांनी जी बाबांना मदत केली, कारण तोच थॉट होता की शाहिरी संकल्पना जी आहे परंपरा आहे ही पुढच्या पिढीपर्यंत जावी. आणि त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून पवार काकांनी त्यावेळेस बाबांना खूप मदत केली होती की ही सगळं हे जो ऐवज आहे हा पुढच्या पिढीपर्यंत जावा. तेही अगदीच मी लहान असल्यापासून ते सगळे याची देही याची डोळा बघतोय. मी आज एक खास गाण्याविषयी नक्कीच सांगतो की मला आनंद काय वाटतो की सगळ्या पिढीतल्या कलावंतांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे. आणि खूपशी आता जी जुने गाणे ते आहेत त्यांना त्या नवीन पिढीतल्या कलाकारांची नावं पण माहीत नसतील, पण ही जी नवीन नवीन कलावंत आहेत ही या चित्रपट सृष्टीसाठी खूप काहीतरी योगदान देत आहेत आणि त्यांना शाहिरांबद्दल एवढं वाटतंय याचा मला आनंद होता. एक फोन मला खात्रीने मी तुम्हाला सांगतो 18 लोक येते, 18 लोकांपैकी एकानेही मला, मी त्यांना सांगितलं 17 तारखेला मला शूटिंग करायचंय आणि त्यातल्या एकाही माणसाने मला असं सांगितलेलं नाही की अरे म्हणजे शूटिंग आहे पण मग काय करूया मला नाही जमणार, असं कधी झालं नाही. 18 लोकांनी 17 तारखेला वेळ दिली होती. दुसरं कठीण होतं गाणं अशासाठी की एक काम संपलं की मग दुसरं, दुसरा माणूस यायचा, मग दुसरा असला की कधी कधी असं व्हायचं की 3-3 4-4 कलावंत एकत्र येऊन एकाच ठिकाणी बसायचे. आता त्यांचा वेळ पण नको जायला आणि मला माझं काम पण करून घ्यायचंय. तारेवरची कसरत होती पण ही कसरत करावी वाटली कारण हे गाणं खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्र गीत जर नवीन पिढीपर्यंत त्यातले जे आत्ताचे जे पॉप्युलर कलावंत आहेत त्यांच्यातर्फे जेव्हा नवीन पिढीपर्यंत हे महाराष्ट्र गीत पोहोचेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने जन्मशताब्दी वर्षामध्ये शाहीर साबळ्यांना मानवंदना देईल असं मला वाटतं. पवार काका या संपूर्ण सिनेमात आम्ही डॉक्युमेंटरी न करता ती एक कमर्शियल फिल्म कशी होईल याचा विचार केला अशासाठी, कारण आजच्या जमान्यातल्या मुलांना तुम्ही काहीतरी शिकवायला जाता तेव्हा ते आवडत नाही. त्यांना त्यांचं मनोरंजन करता 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 जर त्या व्यक्तीची कहाणी सांगितली तर ती लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचते. हा एक त्यातला प्रमुख भाग माझ्या डोक्यामध्ये होता. हा सिनेमा करताना कुठलीही शासकीय आणि सरकारी मदत मिळाली नाहीये. संजय छाबरी आणि केदार शिंदे प्रोडक्शन्स या दोघांनी मिळून हा सिनेमा उभा केला. हा कालावधी 1923 ते 1983 पर्यंतचा घेतलाय आम्ही. जवळजवळ बाबा 60 वर्षांचे होतात तेव्हा हा पिक्चर थांबतो, कारण महाराष्ट्राची लोकधारा जेव्हापासून आलं तेव्हापासून शाहीर साबळे लोकांना परिचित झाले, पण त्याच्या अगोदरचं महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान जे होतं अत्यंत महत्वाचं होतं आणि तो भाग जर नवीन पिढीपर्यंत गेला नाही तर आपले संस्कार होणार नाहीत असाच एक एक विचार या फिल्मच्या माध्यमातून होता. नंतर आम्ही हाही विचार केला की या सगळ्या गोष्टी करताना ते नवीन पिढीपर्यंत कशा पद्धतीने जाईल. अजय अतुलचं अप्रतिम म्युझिक आज जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे नवीन पिढीमध्ये ट्रेंडिंग वर असलेली सगळी गाणी ही महाराष्ट्र शाहीरची आहेत आणि ही होऊ शकली ती अजय अतुल आणि गुरु ठाकूर यांच्यामुळे होऊ शकली. माझा मित्र अंकुश चौधरी, पवार काका मी तुम्हाला आता जाता जाता त्याचा फोटो दाखवीन, म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये, कारण मी 10 वर्षाचा होतो तेव्हा बाबा 60 होते, त्यामुळे मी त्यांना जेव्हा बघितलं होतं तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये पाणीच आलं होतं, इतका अप्रतिम अंकुश दिसतोय. मी अजयला विनंती करतो, अजय ये, अजय गोगावले संगीत दिग्दर्शक आमचा, ये अजय. अंकुशनी इतकं लिहिलंय पेललंय हे कॅरेक्टर आणि मला स्वतःला असं वाटतं की या पुढच्या पिढीला काका
जर समजलंच नाही आपल्याकडे अण्णाभाऊ साठे कोण होते, विमर्शक कोण होते, ताहिर साहेब यांचं योगदान काय, तर मग ना कुठेतरी आम्ही कमी पडलो असं होतं. माझे आजोबा ग्रेट होते हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. मी कधीतरी हा विचार करायला पाहिजे की सणाची मुलं होती तीही एकमेकांना सांगतील ना की त्यांच्या आजोबा एक अशी व्यक्ती होती ज्यांनी महाराष्ट्रशाहीर निर्माण केला. हा एकच विचार माझ्या मनामध्ये होता. मी या निमित्ताने माझ्या दोन महत्वपूर्ण कलावंतांना इथे इथे इंट्रोड्यूस करतोय. मी कधीच केली नाही ती गोष्ट एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये, कारण महाराष्ट्र गीत याच्यामध्ये या दोन आयुष्यातल्या त्यांच्या साहेबांच्या आयुष्यातल्या दोन स्त्रियांचं योगदान फार मोठं होतं. एक शाहिरांची आईची भूमिका करणारी शुभांगी सदावर्ते आणि भानुमतीचं म्हणजे पहिल्या पत्नीचं काम माझी मुलगी करत असली तरीही ज्या खऱ्या अर्थाने शाहीर साबळेंना पूर्णपणे सांभाळणारी एक व्यक्ती राधाबाई साबळे म्हणजे शाहिरांची दुसरी पत्नी आणि तिची भूमिका करणारी अश्विनी महांगडे, मी तिला पण रंगमंचावर येण्याची विनंती करतो. तर हा थॉट इतक्या सिनेमाचा आहे, हाच थॉट या गाण्याचा पण आहे. हे गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचावं म्हणून या पद्धतीचं केलेलं आहे. पण एक मात्र खरं सांगतो, ज्या क्षणी तुम्ही सिनेमा बघाल आणि ज्या क्षणी अंकुश चौधरीला ते महाराष्ट्र गीत सादर करताना बघाल तेव्हाचं फिलिंग आणखीन वेगळं असेल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.